आता आम्ही पपया शेक करत आहोत. किती चमचे साखर घातले? दोन. दोन चमचे साखर घातलेले आहेत आणि पपया कट करून घातलेले आहे बघा. आता दूध घालत आहे. शेक ग्राइंड करून झालेलं आहे बघ, ग्लासामध्ये ओतत आहे. आता बघा किती छान आहे. हे माझ्या स्पेशल सबस्क्रायबरांसाठी आहे, केलेलं आहे. थँक्यू टू ऑल माय सबस्क्रायबर्स.